नमस्कार प्रेक्षकांनो आणि वाचकांनो मी दीपाली सोनकवडे लेट्सअप मराठीच्या सोपा विषय या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजचा आपला सोपा विषय आहे राज्यात राबवण्यात येणारं नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण हे नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रोजी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यात लवकरच नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण राबवण्यात येणार आहे आणि या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणात पंच्याण्णव हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले यातून 3.5 लाख एवढ्या रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे यासोबतच दहा लाख कोटी एवढ्या निर्यातीचं लक्ष ठेवण्यात आले नवी आय टी पॉलिसी निश्चित करण्यासाठी मागच्या काही वर्षात बत्तीस बैठका दोन चर्चा सत्र आणि पाच पीपीटी प्रेझेंटेशन झाले होते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध भागधारकांशी वेळोवेळी चर्चा करण्यात आली झालेली चर्चा तसंच यापूर्वीची माहिती तंत्रज्ञान धोरण राबवताना त्या प्रत्येक विभागाला आलेल्या अनुभवाच्या आधारावरच राज्याचं नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा दोन हजार तेवीसचा आराखडा तयार करण्यात आलाय या आराखड्यात सात वेगवेगळे मुद्दे नमूद करण्यात आले त्यातील पहिला मुद्दा आहे सिंगल टेक्नॉलॉजी इंटरफेसचा आणि या मुद्द्याअंतर्गत माहिती तंत्रज्ञानामध्ये इजी ऑफ डुईंग बिझनेसला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन हे आय टी इंटरफेस सुरू करणार आहे आणि या मार्फत कालबद्ध मंजुरी घटक नोंदणी प्रोत्साहन आणि इतर विस्तार सेवा आणि मैत्रीद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर दुसरा मुद्दा आहे स्टार्टअप आणि इनोव्हेशनचा सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम स्टार्टअप्स आणि याच तंत्रज्ञानाचा वापर करून अंडी उभवन केंद्राला चालना देण्यासाठी पाचशे कोटी रुपये एवढा निधी उभारण्यात येणार आहे तिसरा मुद्दा आहे वॉक टू वर्क तर या अंतर्गत राज्यातील माहिती तंत्रज्ञान उद्यानं माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण विकसित करण्यासाठी पात्रता आणि निकष आणि क्षेत्र वापर विषयक निकष शिथिल करून त्याद्वारे भविष्यात तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे या आराखड्यातला चौथा मुद्दा आहे हा भविष्यातील कौशल्यांचा तर याच्या अंतर्गत भविष्यातील रोजगार क्षमता आणि कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुपर स्पेशलायज नोकरीच्या भूमिकेत मान्यता प्राप्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे जसं की ए आय जॉबच्या संशोधन वैज्ञानिक सोल्युशन आर्किटेक्ट डेटा वैज्ञानिक ऑप्टिकल वैज्ञानिक आणि अभियंता या कर्मचाऱ्यांचा यात समावेश असेल आता पाचवा मुद्दा असा आहे टॅलेंटेड पॅडचा तर या अंतर्गत राज्यभरातील माहिती तंत्रज्ञान आणि माहिती क्षेत्रासाठी टॅलेंट पॅड विकसित केलं जाणार आहे यातून महाविद्यालय कौशल्य संस्था आणि कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी प्रशिक्षण संस्था यांना स्पर्धा आणि हॅकॅथॉनद्वारे के मदत केली जाणार आहे या आराखड्यातला सहावा मुद्दा आहे प्रादेशिक विकासाचा तर याद्वारे प्रादेशिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सदर क्षेत्राच्या शाश्वत आणि संतुलित प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या माहिती तंत्रज्ञान घटकांसह सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांच्या वाढीसाठी लागणारं सहाय्य या नवीन आय टी पॉलिसीद्वारे देण्यात येणार आहे या आराखड्यातला सातवा मुद्दा आहे उद्योगांवर आधारित कार्यप्रणाली तर महाराष्ट्र हब अंतर्गत अधिकारी यांची महाराष्ट्राचे तंत्रज्ञान राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात येईल त्यांच्याद्वारे खाजगी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून धोरण आणि कार्यप्रदर्शन आदेशाचे प्रतिनिधित्व आणि व्यवस्थापन करणं आणि राज्याच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगामध्ये जागतिक सर्वोत्तम पद्धती राबवण्यात येणार आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा